जागतिक प्रदूषणामुळे आजपर्यंत अनेक लोकांचे प्राण गेले आहेत आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे अशा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याचे दिसून आलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढणं किंवा कमी होणं हे त्या व्यक्तीच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास बऱ्याच अंशी तुमचा आहार कारणीभूत ठरतो. मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या पदार्थाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते याबाबत सांगणार आहे. जगभरात सध्याच्या काळात अनेक रोगांच्या संक्रमणामुळे अनेक रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते असे लोक बऱ्याच रोगांच्या संक्रमणाच्या जाळ्यात प्रथम अडकताना दिसून येतात. मद्यपान किंवा धूम्रपान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे दारू किंवा सिगारेट अशा मादक पदार्थांपासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करा. फास्ट फूड तयार करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो, यात फायबरचे प्रमाण जास्त असते. फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. काही लोकांना चहा कॉफी जास्त प्रमाणात प्यायला आवडते, पण त्यांना याची कल्पना नसते की कॅफेन जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. कच्च्या भाज्या खाणं शक्यतो टाळा. फळांचे सेवन करण्याआधी स्वच्छ धुऊन मगच खा. पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका, त्यामुळे नकळतपणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. ह्या चार गोष्टींचे नियमित पालन तर आपण केलेच पाहिजे. शिवाय सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास पाणी प्यावे. जेवायच्या 1/2 तास आधी पाणी प्यावे, त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानंतर 1/2 तासाने पाणी प्यावे, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. जर आपण अशा प्रकारे काही गोष्टींचे नियमित पालन केले तर आपण आपले शरीर नक्की चांगले ठेवून त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.